वाजे चुनचुना तुझा पैंजनाची धुन, तुझा साठी राणी माज झुरत यमन। हॅलो, कर सारा सगळं फोन केला काय? पैसे देतो? हा हा, आलो आलो, आजच्या आजच आलो, कसल्या परिस्थितीत आलो आज? जाऊ नको, कुठं नको जाऊ, कपडे बिपडे बांधितो, कपडे बांधितो आता मी, आलो लगेच आलो। हा नाही, तू नको जाऊ कुठं, आजच्या आज आलोय, निघालोय मी काय लगेच। बर बर, आलो, ठेवू का? तारडे चल, जायची मला। कुठं जायची? मला जायची गावाकडे जायची। काय रे, जायची काय मी माझ? अरे पण दोन तीन दिवस राहिला असता। नाही नाही, दोन तीन दिवस नाही, काय नाही का? अरे काम आहेत राव, एवढं काय महत्वाचं काम आहे? माझे पैसे पाणी अडकल्यात लोकांकडे, इथं लय त्रास होतोय मला। कोण काय म्हणलं का तुला? नाही कोण नाही, कोण म्हणाय पाहिजे काय तवा? अरे मग तू असं अचानक चाललं, तुला कोण काय काम सांगितलंय का? नाही काम नाही, काय नाही, माझी काम आहेत नाही तिकडं, माही काम किती गुतून पडले तिकडं। जायची कपडे ती भर, चल लवकर, नको बारा फनगडे पुढे बसू तू, चल। दाजी नाही तिथं, त्यांना विचारावं लागेल का? नाही दाजी विचारता येईन, दाजी जायची मला जायची, तू सांग बरं। अरे हा पण असं आलाय तर लगेच अचानक चाला, तुला काहीतरी द्यावं लागेल का? काय नाही, मी काहीच नसतो ने, तू रख माही कपडे भरती, चल। अरे पण त्यांना विचारावं लागेल ना, ती परत दाजीला विचारायची ना, चल मी विचारतो, चल। नाही नाही चल, ऐकायचं नाही, चल। अहो तुम्ही इथं काय करताय? कुठ कुठे शोधायचं तुम्हाला मी? कशाला शोधी ती मला? इथं रोज बघ निंदायला आले, तुला लक्षच नसतं तुझं। अहो ते जाऊ दे मरू दे, तू काय म्हणते बघा? काय जायचं म्हणतोय तू? होय जायची ना। त्याला नाश्ता पिष्टा केला का नाही? काय दाजी थांबचं गट म्हणजे तुम्ही? मी लय थांबलं तर थांबणार आहे का? डोंगर उचलायचा का नागवर धरायचा आहे? थांब मग, मग तिथं डोंगर उचलाय तुम्हाला कमी आहेत का? तिथं उचलायचं तवा काय माझ्या, मी काय म्हणणार तुमच्या दोघा पुढं का? मग ऐकणार आहे का तवा? मग कोणाचं ऐकायची आधी लागू? तू थांबणार, तू डायरेक्ट घरी जाणार आहे का? डायरेक्ट घरी। तुला असली कसली हटकायची सवय लागली? तो लहान नाही राहिला, मोठा झाला तो आता। हटकेत नाही, मग काय करते घरी चाललं की नाही विचारते, मग त्याला काहीतरी द्यायला नको होय संग, तुमचं आपलं काहीतरी तुझ्या डोक्यात हे चाललंय मला काय कळत येतो? आई दुसरी थांब ना, आजचे दिवस तुला काहीतरी करून मटन बिटन केलं असतं। नको ताई, हे का डोकं ताई, चल तू आजचे दिवस राहिले ना, तुझे दाजी तुला कपडे घेतील, होय ना घेतात ना? नको लय कपडे उचाड आलाय त्याडे, लय कपडे आहेत घरी, कपाट भरले कपडे। एवढं जर महिन असेल तर तू नको ना आग्रह करू त्याला, आहेत ना त्याच्याकडे कपडे लय इथं, आहे ना? हा लय कपडे। काय काय दाजी तुम्हाला घ्यायची नाही तर सांगा की डायरेक्ट? नाही तसं तू थांब मग, नाही रोटर फिरवायचा आहे करू तेवढं, मग ते जाऊ कामाला आलो तेवढंच पाहिजे बघा, आता गावाची माणसं कमी पडली तेव्हा तुम्हाला त्याच्यावर राहिलंय कामासाठी, म्हणून चुकलो मी, पस्तावा झाला मला, सॉरी। काय तुम्ही राहणार अशी? नको ताई चल जायचं। बर जाऊ, तुला खायला काय करते ते सांग, तू काही खाल्लं पण नाही यार, तुला करा नाही तर पोहे करू का? कर चल काहीतरी कर, पण चल लवकर काम करते, अंड्याच्या पोळ्याच करते, ऐक ना। गुरुवार आहे भाऊ, गुरुवारच्या करा अंड्याच्या पोळ्या। त्याला काय होते दावा, तुमचं आपलं काही दिवस असते? मी म्हणलो कसं असतं, गुरुवार असतो सोमवार असतो, बर कर भो नको माया पुढे करू, कर त्याला काही तायडे काही कर, पण चल चल गाडे चल। काय बाई मी गेले आठवण येऊ का तुम्हाला माझ्या? येईन ना बघ, आता लय फोन फिन करताना लगेच विसरून जाता असं कसं होईल, मीच तुला तर कधीच विसरू शकत ना ऋषी। हा ना बसल्या का गप्पा मारत, हात धुवून घ्या, मी वाट तुम्हाला लगेच। हात धुतला आम्ही? काय रादळ आहे दाजी, तुम्ही कधी हात धुतला? हात धुवून घ्या पटकन, मी लगेच साठ करतो तुम्हाला। हे बर धुतो लईच रादळ आहे, चला की
झाला वैरा झालं का नाही तुझं किती वेळ लागेल तुला अहो झालं की एकदम मी माहिती नाही तुम्हाला तर दहा जिल्हा मला एकाच ताटात अंग काय पाय पसरून बसले यात एका ताटात काय लागू मी तुम्हाला डोळे शिपरीत ताटे केले माडी घालून बसत जा की बसलोय ना पाणी आणते मी अरे कसा 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 काय झालं तिकड झालं काय एक नंबर हे एक नंबर झाले ते एक नंबर खरंय लागला बा तुला अजून तर दे ना अजून अहो तुम्हाला खाती अरे मला आता लक्षात आलं मला गुरुवारी म्हणून गुरुवार मध्येच कसला गुरुवार तुम्हाला सांगितलं कस कळत नाही हाय म्हणलं कळत नाही तुला अहो तुम्हाला आधी सांगता येत नाही खिचडी आता लक्षात आलं मग मी काय करणार बरं सुटला असत काय करत मग मी अहो काय खिचडी पण नाही घातली मी भिजायला ना झाली ना संध्याकाळी सोडीन मी डायरेक्ट मला सांगता येत नाही बघा असं असतंय तुमचं तुम्हाला देऊ का नंतर बघून देऊ भूक लागले मला ठीक आहे मग ऋषी गेले पापड चळून देतो तू खरा खटपट देव दाजी दे की राव आणि ती टावर बसून घ्या तेवढ केलाय अर्ज बसू ते ना आता महिनाभरात होईन काम परत आल्या पाहिजे टावर झाला रे काय सरळ मग मी टीचरला लेकरांनी सरळ सरळ सांगितलं मी काय बोललो तवा तुला माहिती असत का तवा तू खरे शी तुला अजून काय देऊ का काय नको पोट भर खा अजून देऊ काय नको नको बस बस हिथं काय बसली तू जाती कपडे फिपडे भर जा उठ त्याआधी कपडे भर जा आधी कपडे फोन बिन कर बर करशील एक मिनिट थांब आता काय राहिलं तुम्ही थांबाव राजा आठवण फिटवण काढत जा आणि ती टावर बसून घ्या इथं जरा कुठतरी रेंज नाही येत तुमचं नाही तर सिम कार्ड बदला आणि मोबाईल तर पर डबडाच झालाय तुमचा घेतो बदलून मी हा बस दळभद्रे कपडे ना घालू आता काय झालं अहो काय झालं मग ही कसली कपडे घातल्यात काम संपले आमच्याकडे या मायाकड आपण मॉलला फिरला जाऊन जरा चांगले कपडे घेऊ काम झाले हा नक्की या काय आणलंय तायडे त्याच्यात एवढं दिलंय ऋषी नीट घेऊन जा एवढं काय हिच पटत नाही मला तुझं मी आता एवढे देते बाई म्हणलं जेव्हा पण काय गरज याची दाजी अरे ते तेवढे दिले ते एवढं नी फक्त आणि आई सांभाळून नी ते इसरायची सवय आधीच तसं पण झोप नाराला मोठा झाला तो आता होय एसटी झोपतो म्हणून आता तू काही नको काढू आता जातो पण सावकाच ना जरा सांभाळून जरा पैसे दे ती बरे पैसे आता तू काही काढत बसले त्या इकडे तुम्हाला ना लय चापायची सवय तसं पण जिकडे नाही तिकडे लय खर्च करीत बसतात दरशी आणि ते चप्पल घे बरं का वाटलं तिथं गाव त्या चप्पल घेऊन द्या घेतली नको जायची चप्पल आहे त्यांच्या घातली वय बरोबर जाऊ दे त्यांना काय नाही आहे त्यांना आहे दुसऱ्या चपला आणि सावकाच जा तू तर बसू अजून काय राहिले का हे का जा तू काही काढायची तू उगच अरे सांगितलं तेवढं फक्त जपून नाही तात्यांना सांगा का विचारलं म्हणून सावकाश त्यांना वैताग बैताग देऊ नका अजून काय राहिलं का नाही सांगा परत लहान आहे तो मोठा झाला तो आता कवर लहान लहान करते लहानच का नाही तुम्ही इकडे चालला काय हा निघलाय तो कुठ सोडायचा जरा गावाला चाललाय राम म्हणलं तर राय ना पण मी सोडला असत जातो दादा तुम्ही तिकडे चालले तू योगच म्हणायचं बघा भाऊजी त्याला सोडवत सोडवा मग तिकडे जाता जाता दोन मिनिट उशीर झाला असत ना एस टी जावं लागला असत बघा दाजी गोगल द्या तुम्हाला काय लागतो दाजी रडू खेळू नका बरं का मी गेल्या फोन पिन करीत जा लव यू दाजी आणि ऋषी भाऊजींना चहा पाणी पाच जाय मी काय बारीक आहे का
एवढं काय चालतात काय तुला दुखत आहे काय तुझं मला काय धाड भरली नाही तसं नाही तुला लवकर काय व्हायचं ते ऋषीचा फोन बिना आलता का नाही काही नाही अजून ते पोहोचलंच नसेल करून अर्धा एक तासन करू फोन त्याला तुझं हे दुखत आहे असं सांग कि मग अहो तो कवाचा गेलाय म्हणलं फोन बिना आला का नाही मग पोहोचला का नाही नाही अजून करू त्याला फोन तुम्हाला भूक लागली असेल ना उपास आहे ना तुम्हाला नाही ना ह्या काय आताच जेवलो मी जेवले मग अहो पण सकाळी तर म्हणजे उपास आहे ते असंच म्हणलो होतो ऋषीच बागल नसतं म्हणून तसं म्हणलो होतो काय तुम्ही तू खरं समजल काय आता नाही नाही असंच पण ऐक ना ती पैसे दिलेले दिन तेवढे मय होते तेवढे सगळं ऋषी घेऊन गेल राव हा म्हणजे दिलेल्या बोलून दाखवायचं असं म्हणा की बायांचं डोकं आहे ना उरपटत चलत मी सांगायचा ऐकलं समजत येते तू शेणवड तेवढ जा तू तस तेच ते हे करते बसली काय झालंय ऋषीची लय आठवण येते बघा मला तस नाही नेमकं काय होते काय तो केलाय तसा फोन बी नाही केला त्याने काहीच नाही तुम्हाला म्हणलं होत करा केवढ सा होता तसा गेलाय तिकडं होता हॉस्टेलला एकुलता एक भाऊ म्हणून सगळ्यांनी लय लाडात वाढवला लय लाडाचा तुम्हाला माहिती आपण आपलं लग्न होत ना तेव्हा ते दहावीलाच होता बरा उन्हाचे दिवस होते पण त्यांनी पत्रिका वाटायला कसर नाही केली पण उन्हात आला तर हिंडायचा कामदार होता मग मोठ्या माणसाने सगळं सगळं बोलून घेतलं त्यांनी कधी कसला विचार नाही केला नुसती धावपळ करायचा पण आता केवढा झालाय इथं आला तर कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही मला तुमची झोप मोड झाली का बघा ना इथं आला तर दिवस कसे गेले कळलेच नाही सगळं हसून खेळून राहायचा नुसतं तुमच्या मागे राहायचा आहे का नाही हा आला तेव्हा त्याला किती भूक लागली होती म्हटलं ताडे मटण कर आधी केलं मग तू आणलं होत पण त्याला वडापाव लय आवडत आहो नाही तेवढं पण नाही झालं त्याला तात्यांनी ना त्याचा लय लाड केला काही कमी नाही पडू देईल त्याला लय लाडाचा अजून कळत नाही त्याला काही कसं व्हायचं त्याच कसं व्हायचं ना कसं व्हायचं आठवण येते मला त्याची झोप आता जाऊ दोन वाजता जर उठायला लागले तू कस व्हायचं काय परत दिवसभर द्यायची तू तुम्हाला तर काही कौतुकच नाही बघा नाही आहे लय पण म्हणलं म्हणून सकाळ करू फोन म्हणून त्याला आठवण नाही येत त्याची मला सगळ्यात जास्त येते पण आता कुणाला सांगायची मी तुला सांगायचं होतं तुला जास्त यायची परत रडते काय तू त्याला परत भेटायची इच्छा झाली
आईला आजच गेलायला का तो एक दिवस नाही वजडला आठवण नाही यायची होय मला त्याची आपलं काय तरी तुम्हाला काय वाटणार आहे सकाळ व्हिडिओ कॉल करतो.